1 जानेवारी 1848 रोजी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांनी भिडेवाडा पुणे येथे मुलींची पहिली शाळा सुरू केली. यासाठी दरवर्षी फुले दाम्पत्य सन्मान दिन साजरा करण्यात येतो. फुले दाम्पत्याच्या सन्मानार्थ भिडेवाडा ते फुलेवाडा अशी महारॅली 1 जानेवारी 2024 रोजी माळी महासंघ व सकल माळी समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे. या रॅलीमध्ये समाज बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन माळी महासंघ किसान आघाडीचे प्रदेशाध्यक्ष शंकरराव वाघमारे यांनी केले. माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे, प्रदेशाध्यक्ष अरुण तिखे, प्रदेश संयोजक संतोषण्णा लोंढे, प्रदेश मार्गदर्शक काळूराम अण्णा गायकवाड, रॅलीचे संयोजक दीपक जगताप यांनी कार्यक्रमासाठी उत्तम नियोजन केले आहे. माळी महासंघाच्या वतीने गत 9 वर्षांपासून या रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. भिडेवाडा येथे राष्ट्रीय स्मारक व्हावे या मागणीसाठी फुले दाम्पत्याच्या सन्मानार्थ या रॅलीचे आयोजन करण्यात येते. विशेष म्हणजे भिडेवाडा येथे राष्ट्रीय स्मारकाच्या निर्माणाचे सर्व अडथळे दूर होऊन येत्या काही दिवसात भिडेवाडा येथे राष्ट्रीय स्मारक निर्माणाचे कार्य सुरू होत आहे. यासाठी गेल्या अर्थसंकल्पामध्ये तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 50 कोटी रुपयांची तरतूद देखील केली आहे. माळी महासंघाच्या दृष्टीने ही मोठी उपलब्धता म्हणावी लागेल. फुले दाम्पत्याच्या सन्मानासाठी तसेच मिळालेल्या यशाचा जल्लोष करण्यासाठी व ओबीसींचे आरक्षण सुरक्षित राहावे यासाठी माळी समाज बांधवांनी या महारॅलीत सहभागी व्हावे. यासाठी सोलापूर जिल्ह्यातून समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे यासाठी माळी महासंघ किसान आघाडीचे प्रदेशाध्यक्ष शंकरराव वाघमारे, प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर पोपट माळी, विश्वस्त भारत माळी, प्रदेश सचिव राजीव बनकर, जिल्हाध्यक्ष सुधाकर जांभळे आदींसह अनेक मान्यवर प्रयत्न करत आहेत. यासाठी प्रत्येक तालुक्यातून अधिक समाजबांधव भगिनी यांची संख्या निघावी यासाठी माळी महासंघाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.